नमस्कार मित्रांनो, ज्युनियर स्टार्स या तुमच्या फेवरेट एज्युकेशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. तर वेलकम ऑन ज्युनियर स्टार्स. महत्त्वाचं म्हणजे 202 पेक्षा अधिक व्हिडिओज इथे तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही जर फर्स्ट टाइम व्हिजिट देत असाल तर 202 व्हिडिओ तुमच्या एक्झाम दृष्टिकोनातून किंवा तुमच्या जनरल इन्फॉर्मेशन किंवा जनरल लाईफबद्दल देखील, ज्यांना मोटिवेशन आहे त्यांच्यासाठी देखील मोटिवेशन देखील आहे, सर्व काही व्हिडिओज इथे तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही जर आधीच सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत या चॅनलची माहिती शक्य तितक्या लवकर देण्याचा प्रयत्न करा, कारण आमची मेहनत कुणाच्या तरी कामी यावी इतकाच आमचा मेन हेतू आहे. तर अशाच शैक्षणिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी ज्युनियर स्टार्स या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावरती देखील क्लिक करा, जेणेकरून आम्ही जितके पण नवीन व्हिडिओज टाकू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आपण याआधी एक पार्ट पाहिला होता भूगोलचा सेकंड लेक्चर, आता हे भूगोलचं थर्ड लेक्चर आहे ज्यामध्ये तुम्हाला सेकंड लेक्चरवरील जितके पण प्रश्न एक्झाममध्ये आलेले आहेत ते विचारले जातील. ओके, 9 प्रश्न काढले ते इम्पॉर्टंट असेल. त्यातील पहिला प्रश्न, भारत कोणत्या गोलार्धात वसलेले आहे. तर हा जो प्रश्न आहे तो लेक्चर 1 वरती असेल, तो तुम्हाला आठवला देखील असेल. त्याचं उत्तर सिम्पली तुम्हाला 4 ऑप्शन दिले असतील, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर, असे 5-6 आणि कन्फ्युजन करणारे ऑप्शन दिलेले असतील. तर त्यातील तुमचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला लक्षात आलंच असेल, ते म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धात. पृथ्वी गोल लगेच तुमच्या लक्षात आला पाहिजे प्रश्न वाचल्या असल्या. भारत कोणत्या गोलार्धात आहे तर आपण पाहिलं होतं पृथ्वी गोल आणि त्यातील उत्तर पूर्व दिशा, तर या साईडला आपला भारत देश येतो. ओके, तर इतक्या लवकर 30 सेकंदाच्या आत तुम्हाला असे प्रश्न तर झटकेपट आले पाहिजेत, कन्फ्युजन होत नाही त्याच्यामुळे. जितक्या लवकर प्रश्न असे सॉल्व्ह करतात तितक्या लवकर तुमचं योग्य उत्तर येऊन जातं. सेकंड क्वेश्चन, भारताच्या वायव्येस कोणते राष्ट्र आहे. यामध्ये हा जनरल प्रश्न आहे आणि यामध्ये काही वेळेस पाकिस्तान दिलेला आहे, काही वेळेस अफगाणिस्तान, तर काही वेळेस इतर देखील ऑप्शन दिले आहे. तर दोनच ऑप्शन आहेत यातील योग्य, म्हणजे ते म्हणजे पहिलं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, ही दोन राष्ट्र असे आहेत जी की भारताच्या वायव्यदिशेला येतात. वायव्यदिशा म्हणजे कुठली, तर वरत्या साईडला उत्तर असतं, इकडल्या साईडला पश्चिम असतं आणि यांच्या दोघांचा जे मधला भाग असतो तो म्हणजे वायव्य. पूर्वेकडे आग असते म्हणून पूर्वेपासून स्टार्ट करायचं, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य हे दिशा लक्षात ठेवायचे असतं. बुद्धिमत्तेतील एक टॉपिक होता दिशा आणि दिशा आकलन, त्यामध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे. तर भारताच्या वायव्य कोणते राष्ट्र येतात, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. थर्ड क्वेश्चन, भारताच्या उत्तरेस कोणते राष्ट्र आहे. आता भारताची उत्तर दिशा म्हणजे वरच्या साईडला हिमालय, लगेच आठवला पाहिजे उत्तरेकडे हिमालय म्हणल्या म्हणल्या. तर भारताची उत्तरेस कोणकोणते राष्ट्र येतात, तर चीन, नेपाळ, भूतान आणि तिबेट हे चार राष्ट्र जे आहेत ते म्हणजे कुठे येतात, भारताच्या उत्तर साईडला येतात. नेक्स्ट क्वेश्चन, तेलंगणा हे भारतातील कितवे नवे राज्य आहे. शेवटचं नवं राज्य तेलंगणा जे की आंध्रामधून वेगळं झालं होतं त्याचं उत्तर तेच असलं पाहिजे. तेलंगणा हे भारतातील कितवं राज्य आहे, तर 29वं एक्झॅक्टली. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे क्षेत्रफळ किती आहे. तर हे देखील हा आकडा जो आहे तो तुम्हाला एक्झॅक्टली तोंडपाठच पाहिजे आणि भारताचं क्षेत्रफळ म्हणल्या म्हणल्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 32,87,263 चौरस किलोमीटर हा देखील ते म्हणजे कधी कधी काय करतात ते आकडा तर बरोबर देतात की 32,87,263 हा आकडा ते बरोबर देतात, ऑप्शन मध्ये काय करतात किलोमीटर, चौरस किलोमीटर, मिलीमीटर किंवा चौरस मिलीमीटर असं देखील ऑप्शन देतात. त्या ठिकाणी तुम्हाला युनिट जे आहे ते देखील लक्षात ठेवावं लागतं. चौरस किलोमीटर 32,87,263 चौरस किलोमीटर हे युनिक आहे. 263 पण सांगितलं होता आणि दुसरा एक आकडा सांगितलं होता, कधी कधी तो देते पण मॅक्झिमम वेळेस मॅक्झिमम पुस्तकात आणि मॅक्झिमम एक्झाम मध्ये हाच आकडा दिलेला आढळला, त्यामुळे हाच आकडा लक्षात ठेवा. 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचे क्षेत्रफळ आहे. महत्वाचा प्रश्न, जगाच्या क्षेत्रफळाच्या किंवा जागतिक क्षेत्रफळाच्या -10% क्षेत्र भारताने व्यापलेले आहे. ओके, तर याचं उत्तर काय असणार आहे, 2.42% आपण पाहिलेलं होतं या आधीच्याच लेक्चरमध्ये. 7वा प्रश्न, भारताची दक्षिण उत्तर लांबी किती. आपण उत्तर दक्षिण लांबी पाहिली होती आणि तीच दक्षिण उत्तर असते, उत्तर दक्षिण काय किंवा दक्षिण उत्तर काय एकच येतं. तर ते अंतर किती आहे, तर त्या लांबी किती आहे, तर 3,214 किलोमीटर ही काय असते भारताची दक्षिण उत्तर लांबी. जस मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं त्याचप्रकारे तुम्हाला जर लाईन मारली असतील तुम्ही त्यावरती 3,214 लिहिलं असेल आणि आडवी पण लाईन मारली असेल आणि त्यावरती देखील तो आकडा लिहिला असेल तर तुम्हाला तो परफेक्टली फिगर जो आहे ते लक्षात राहतात, अगदी 3,214 सारखं. पुढचा प्रश्न, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे. लगेच तो प्रश्न आला त्यामुळे मी उत्तर सांगितलं नव्हतं आणि ते उत्तर किती आहे, 2,933 किलोमीटर. पूर्व पश्चिम किंवा
तर बघा, पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व एकच अंतर असतं, ते किती होतं 2933 आणि वरचे किती 3214 किलोमीटर. तर हे दोन्ही आकडे तुम्हाला परफेक्टली लक्षात राहायलाच पाहिजे, जे की एक्झाम मध्ये विचारले जातात. आता कधी कधी असं देखील विचारलं जाऊ शकतं, आता थोडस एक्झाम डीप लेवलवरती चाललेलं आहे, तर भारताचं पूर्वटेक पूर्व पश्चिम जे अंतर आहे त्यातील पूर्वटोक कोणतं आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर मी दोन्ही पॉईंट सांगितले होते, जे गुजरातचं पश्चिम टोक आहे ते घोर मोठा आणि अरुणाचल प्रदेशचं शेवटचं टोक होतं पूर्वेकडलं, तर त्याचं नाव होतं किबिथू, जे की मी लिहून पण दाखवलं होतं. ते दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. इव्हन दक्षिणोत्तर मध्ये देखील तेच येतं, दफदार आणि मुख्य भूमीचं शेवटचं टोक म्हणजे कन्याकुमारी, तर ते देखील पॉईंट तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. शेवटचा प्रश्न, भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे. ओके, या ठिकाणी बघा दोन आकडे आले होते आपल्याकडे, ते म्हणजे मुख्य भूमीस लाभलेला आणि ज्यावेळेस अंदमान निकोबार आणि मुख्य भूमी असं तिघांचा मिळून टोटल एकूण समुद्र किनारा किती होता तो देखील आपण पाहिलेला होता. तर या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही, प्रश्न नीट वाचायचा. मुख्य भूमीस लाभलेला समुद्र किनारा वेगळा येतो आणि एकूण समुद्र किनाऱ्याची लांबी वेगळी येते. तर ह्याचं उत्तर येणार आहे 6100 किलोमीटर. किती आहे? 6100 किलोमीटर. ही जी लांबी आहे ती फक्त आणि फक्त मुख्य भूमीस जितका समुद्र किनारा लाभला आहे त्याचीच तेवढी लांबी त्यांनी सांगितली विचारलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मुख्य भूमी, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटे यांचे टोटल कॅल्क्युलेट करता त्यावेळेस तो येतो 7517 किलोमीटर. तर आकडे कन्फ्युजन करणार आहेत, पण दोन्ही आकडे आणि शब्द देखील तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. त्यासाठी एकच करा, नकाशा घ्या, नकाशावरती हे सर्व पॉईंट तुम्ही टिक मार्क करा, एखादं स्टेन्सिल घ्या आणि त्यावरती सर्व हे आकडे जे आहेत ते लिहून काढायचे आणि फक्त एकदा रिव्हिजन द्यायचं 2-4 दिवसामध्ये किंवा 8-10 दिवसामध्ये. परफेक्टली सरळ सरळ सोप्या भाषेत तुम्हाला लक्षात राहून जातं. तर इतकेच प्रश्न होते जे की एक्झाम मध्ये विचारले गेले आहेत. इतर पण प्रश्न असतील, पण मला तरी इतकेच इम्पॉर्टंट वाटले त्यामुळे ते सर्व पॉईंट इथे घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग आणि नेहमीप्रमाणे एक सुविचार तुमच्यासाठी, युअर प्रॉब्लेम्स विल गिव्ह अप इफ यू डोंट. याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो की तुमचे प्रॉब्लेम तेव्हा हार मानतात किंवा तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देतात. कधी सोडून देतात? जर तुम्ही त्यांना सोडलं नसेल तर. हो, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करता इतके प्रयत्न करा की तुमचे प्रॉब्लेम जितके पण आहेत ते तुम्हाला सोडून गेले पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवता तोपर्यंत सॉरी जोपर्यंत तुम्ही प्रयत्न चालू ठेवता तोपर्यंत तो प्रॉब्लेम जो आहे तो फक्त येत राहतात, तुम्हाला फक्त भीती घालत असतात. पण एक स्टेज अशी येते जिथे तुम्ही तर हारता किंवा तुमचे प्रॉब्लेम तरी. तर तुम्ही हार मानू नका, एक दिवस तुमचे सर्व प्रॉब्लेम स्वतः हार मानतील. हेच सांगतो विचार की युअर प्रॉब्लेम्स विल गिव्ह अप इफ यू डोंट. तर असेच चांगले विचार, चांगल्या प्रेरणा घेत चला आणि तुमचं जितकं पण माइंडसेट आहे ते एकदम ऑप्टिमिस्टिक बना आणि यामुळे तुम्हाला सक्सेस लवकरात लवकर भेटेल. तर ओके, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या जितक्या पण मैत्रिणी असतील प्रत्येक व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादी ग्रुपमध्ये नक्की याची लिंक शेअर करा आणि तुम्ही देखील आमचे व्हिडिओ सर्वच्या सर्व बघत चला. थँक्यू.